वेलकम बैक टू माय चैनल यार इन्नू नन चैनल ना सब्सक्राइब आगिल्ला और दयविट्टु सब्सक्राइब आगि हागे पक्कदल्लिरो बेल आइकन ना तप्पदे क्लिक माडि नान वीडियोस अपलोड माडदु निमगे तक्षण नोटिफिकेशन सिगुत्ते। अवलक्की इडली माड़ोदक्के मोदलिगे ओंद मिक्सिंग बौल तेगेदिट्कोंडिदीनि। इदक्के 2 कप अष्टु पेपर अवलक्कीन हाक्ता इदीनि। पेपर अवलक्कि हाकि माडिद्रे इडली चेन्नागि बरुत्ते। इदक्के नीरु हाक्बिट्टु मोदलु इदन्न चेन्नागि तोळिबेकु। इदन्न तोळेद नंतर नीरेल्ल हिंडिबिट्टु इदन्न मत्ते इन्नोंदु बौल्गे ट्रांस्फर माड्ता इदीनि। नीरेल्ल हिंडु अवलक्किन सेपरेट बौल्गे ट्रांस्फर माडिरोदन्न मिक्सिंग बौल्गे हाक्ता इदीनि। इदक्के 2 कप अष्टु इड्ली रवेयन्न हाक्ता इदीनि। 3/4 कप अष्टु हुळि मोसरन्न हाक्ता इदीनि। इदन्न चेन्नागि मिक्स माड्कोळ्ळि। इदक्के मत्ते चूरु नीर हाक्बिट्टु 20 निमिष नेनेयोदक्के बिडबेकु। पुदीना चटनी माडोदक्के मीडियम फ्लेम अल्ली ओंदु प्यान इट्टिदीनि। अदक्के 2 टेबल स्पून अष्टु एण्णेयन्न हाकिदीनि। एण्णे काद नंतर इदक्के कडले बेळे हाक्ता इदीनि। हुणसे हण्णन्न हाक्ता इदीनि। कडले बेळे केंपागि रोस्ट आदमेले इदक्के बाडिगे मेणसिनकायि हाक्ता इदीनि। कारक्के सरि होगुवष्टु गुंटूरु वण मेणसन्न हाक्ता इदीनि। पुदीना हाक्ता इदीनि। पुदीनादु हसि वासने होगबेकु अल्ली तनक फ्राई माडबेकु। पुदीनादु हसि वासने होगिदे, कलर कूड चेंज आगिदे। ईग फ्लेम आफ् माड्तीनि। इदन्न कंप्लीट आगि आरोदक्के बिडबेकु। फ्राई माडि इट्कोंडिरो पदार्थगळन्न मिक्सि जार्गे हाकिट्टिदीनि। इदु आरद नंतर इदक्के हसि तेंगिनकाय तुरियन्न हाक्ता इदीनि। हुरुगड्ले हाक्ता इदीनि। बेळ्ळुळ्ळि हाक्ता इदीनि। चूरु कोत्तंबरि हाक्ता इदीनि। रुचिगे सरि होगोष्टु उप्पन्न हाक्ता इदीनि। इष्टु पदार्थन नीरिल्लदे मोदलु कोर्स आगि ब्लेंड माड्कोळ्ळि। आमेले नीर हाकोंडु चट्नी कन्सिस्टेन्सिगे माड्कोबेकु। ई चटनी सुमारागि गट्टि इद्रे चेन्नागिरुत्ते। तुंबा तेळु माडक्के होगबेडि। चटनिगे ओग्गरणे हाकोदक्के मीडियम फ्लेम अल्लि प्यान इट्टिदीनि। इदक्के 1 टेबल स्पून अष्टु एण्णेन हाकिदीनि। एण्णे काद नंतर सासिवे हाक्ता इदीनि। ब्याडगि मेणसिनकायि हाक्ता इदीनि। ಇವರು ಹಿಂಗನ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ। ಫ್ಲೇಮ್ ನ ಆಫ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಕರಿಬೇವು ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ। ಇಡ್ಲಿ ರವೆ ಮತ್ತೆ ಅವಲಕ್ಕಿನ ನೆನೆಸಿ 20 ನಿಮಿಷ ಆಗಿದೆ। ನೀರೆಲ್ಲ ಹೀರಿದೆ। ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ನೀರನ್ನ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಇಡ್ಲಿ ಬ್ಯಾಟರ್ ಕನ್ಸಿಸ್ಟೆನ್ಸಿಗೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। ಒಂದೇ ಸಲ ನೀರು ಹಾಕಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ। ಚೂರು ಚೂರೇ ಹಾಕೊಂಡು ಇದನ್ನ ಹದ ನೋಡ್ಕೊಂಡು ಸರಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। ಈ ಕನ್ಸಿಸ್ಟೆನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ಇಷ್ಟೇ ಗಟ್ಟಿ ಇದ್ರೆ ಸಾಕು। ಇದಕ್ಕೆ ಉಪ್ಪನ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ। ಇಡ್ಲಿನ ಹಾಕೋ ಸಮಯಕ್ಕೆ ಬೇಕಿಂಗ್ ಸೋಡಾ ಹಾಕೋಬೇಕು। ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಬೇಕಿಂಗ್ ಸೋಡಾ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ। ಇಡ್ಲಿ ಪ್ಲೇಟ್ ಗೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನ ಗ್ರೀಸ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಇಡ್ಲಿ ಹಿಟ್ಟನ್ನ ಇಡ್ಲಿ ಪ್ಲೇಟ್ ಗೆ ಹಾಕಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಇದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಆರೋದಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು। ಆರದ ನಂತರ ಇದನ್ನ ತೆಗೆದ್ರೆ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಬರುತ್ತೆ।